कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर यांनी घर घर लसीकरण घर घर दस्तक ही मोहीम हाती घेतली. किनवट दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील वाडी तांड्यावर लसीकरण 100% करून घेण्याचे उद्दिष्ट साधले आहे. या मोहिमेमध्ये आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश करण्यात आला होता. या मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही कर्मचारी लसीकरण करून घेताना दिसत आहेत, तर काही कर्मचारी लसीकरण करून घेण्यात कमी पडत असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे काल किनवट दौऱ्यावर आले असता त्यांनी बोधडी आरोग्य केंद्राला आणि बोधडी ग्रामपंचायतीला भेट दिली. या भेटीदरम्यान मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरून 18 डिसेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी अशी ताकीद दिली आणि लसीकरणासाठी जे गाव स्वतःहून समोर येईल आणि लसीकरण पूर्ण करून घेईल अशा गावांना नाविन्यपूर्ण योजना राबवण्यास पहिले प्राधान्य दिले जाईल असे ते यावेळी बोलत होत्या. गावाकडे जाऊ, लसीकरण करून घेऊ. आता हर घर दस्तक फक्त प्रामाणिक प्रशासनाची भूमिका एवढीच आहे की प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहावा, त्यांचं तालुका सुरक्षित राहावा, तांडे सुरक्षित राहावे, पर्यायाने आपण जो करोनाची ही नवीन येऊ घातलेली लाट आहे याला सुरक्षिततेने थोपवू शकू. आजच्या दौऱ्याचा मुख्य उद्देशच बोधडी हे गाव हे शेवटच्या टोकावरच आहे आणि इथले जे उपकेंद्र आहेत किंवा इथले जे तांडे आहेत याचं जे प्रमाण कमी आहे, तर पूर्ण शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडीताई, आशाताई, पूर्ण आमचे सरपंच असतील, लोकप्रतिनिधी असतील, इथं पंचायत समिती सदस्य पण आहेत, त्या सगळ्यांना मोबिलाईज करून गावोगावी लसीकरणाची जी प्रोसेस आहे तिला वेग द्यावा आणि प्रत्येक घर आणि प्रत्येक कुटुंब हे लसीकरण करून घ्यावं हाच यामागचा उद्देश आहे. आज पूर्ण किनवट तालुक्यामधली पूर्ण यंत्रणा किनवटमध्ये आहे, बोधडीमध्ये सुद्धा आज आपण बघत आहात की शिक्षक आणि अंगणवाडीताई, आशाताई सगळेच आहेत.